प्लीज टाळ्या वाजवा ना जरा, आम्हालाही बरं वाटतं. हॅलो, मी सिद्धार्थ मेनन. हाय, मी मृण्मय गोडबोले. आणि वेलकम सगळ्यांना टू राजवाडे अनप्लग्ड. राजवाडे अँड सन्स ही एका बदलत्या एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. आणि आज आमचं पहिलंच मीडिया बरोबरचं इंटरॅक्शन आहे. आणि इथे इतकं एक्साइटिंग आहे की हे फर्स्ट मीडिया इंटरॅक्शन आहे आणि हे ब्लू फ्रॉग सारख्या ठिकाणी घडतंय. म्हणजे आय डोंट थिंक ब्लू फ्रॉग नीड्स एनी इंट्रोडक्शन. म्हणजे इतकं वेगळं स्टॅचर आहे, इट्स अ डिफरंट क्लास, आर्किटेक्चर सगळं, म्हणजे फीलच वेगळं आहे आपल्या सिनेमासारखंच. एक्झॅक्टली. तर ओके, तर आपण ही तिसरी पिढी आहोत या फिल्मचे. हो, मी एकत्र बदलत्या एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे राजवाडे अँड सन्स, जसं मुमुनी आधीच सांगितलंय. आणि आम्ही तिसरी पिढी रिप्रेझेंट करत आहोत आम्ही दोघे. आणि आम्ही दोघंच नाही तर आमचे दोन कझन्सही आहेत अजून. आलोक आणि कृतिका, प्लीज जॉईन अस ऑन स्टेज प्लीज. हाय एव्हरीवन, मी कृतिका. मी आणि आलोक या फिल्म मधली सख्खी भावंड आहोत. नमस्कार. आणि फिल्म मध्ये सिद्धार्थ आणि मी हे सख्खे भाऊ बहीण आहोत. हा, आणि आमच्या तिसऱ्या पिढीमध्ये आमची अजून एक मेंबर आहे, आमची एक लहान बहीण आहे, ती पाचवी कझिन सुहानी. पण तिच्या परीक्षा असल्यामुळे तिला आज येता नाही आलंय. सो ही आमची राजवाड्यांची तिसरी पिढी. तर आणखी एक गमतीची एक गोष्ट आहे राजवाडे अँड सन्स मध्ये की ह्या सिनेमाचे निर्माते. येस, निर्माते हे या फिल्मचे फर्स्ट टाइम प्रोड्युसर्स आहेत. आणि ते कोण आहेत हा एक खूप मोठा सरप्राईज आहे. अतुल कुलकर्णी अँड सचिन कुंडलकर या दोघांनी मिळून एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे, कॅफे कॅमेरा नावाचं. आणि कॅफे कॅमेराचं हे फर्स्ट प्रोडक्शन आहे, फर्स्ट फिल्म. वी आर व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फर्स्ट प्रोडक्शन. थँक्यू. तर सचिन कुंडलकर इथे नाही आहे आज, तो पुढच्या सिनेमाच्या कामाला लागलाय ऑलरेडी. तर अतुल, पण अतुल आहे इथे. अतुल कुठे? अतुल प्लीज जॉईन अस ऑन स्टेज, प्लीज आमच्याशी जरा गप्पा मार. शूटच्या दरम्यान तो काही बोलला नाही कारण तो प्रोड्युसर होता आणि तो खूप बिझी होता. तर आज फायनली तो. हा, नमस्कार. पूर्वी आपल्याला माहिती आहे की गावात चावडीवरती लोक बसायची, तिथे अनेक गोष्टी घडायच्या. नंतर जशी शहरं निर्माण झाली तसे कट्टे निर्माण झाले. आणि कट्टे हे फार महत्त्वाचे असतात नेहमी कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही गावामध्ये, कारण अनेक गोष्टी तिथे निर्माण होतात. मग वेगवेगळ्या आयडियाज असोत किंवा कुठल्याही विषयाचं जे काही एक जर्म असो, ते बऱ्याच वेळेला ह्या कट्ट्यांवरती निर्माण होतं. आणि आज ती जागा कॅफेजनी घेतलेली आहे. आता कॅफेजमध्ये बसून खूप गोष्टी निर्माण होतात. मी असं ऐकलं की फेसबुकची आयडियासुद्धा एका कॅफेमध्येच डोक्यात आली होती. कॅफे कॅमेरा ही अशीच एक चावडी असावी, असाच एक पार असावा असं आमच्या मनात आहे. असा एक कॅफे असावा की जिथे अनेक लोकांनी यावं, बसावं, चर्चा कराव्यात आणि कॅमेराच्या माध्यमातनं गोष्टी सांगाव्यात. आणि म्हणून ह्याचं नाव कॅफे कॅमेरा असं आहे. मी आणि सचिन कुंडलकर आम्ही दोघांनी मिळून ही कंपनी सुरू केली आहे. सचिन दुर्दैवाने येऊ शकला नाही आहे कारण मध्ये झालेल्या पावसामुळे त्याचं जे शूटिंग आहे ते पोस्टपोन होत गेलं आणि अख्खं जे युनिट आहे ते पाचगणीला आहे आणि त्यामुळे तो येऊ शकला नाही आहे. पण त्यांनी एक मेसेज पाठवला, मी त्याच्या वतीने फक्त हे वाचून दाखवतो की राजवाडे अँड सन्स हा चित्रपट माझ्या अतिशय जवळचा आहे. मी आजपर्यंत माझ्या चित्रपटांमधून एका पात्राच्या भूमिकेतून कथा मांडत आलोय. संपूर्ण कुटुंबाची कथा सांगणारा आजच्या काळातला एक फॅमिली सागा मला बनवायचा होता. ती इच्छा राजवाड्याच्या निमित्तानं पूर्ण होते. वर्तमान काळातल्या मराठी समाजाच्या तीन पिढ्यांचं चित्र ह्या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही रेखाटलं आहे. आज ह्या चित्रपटाची गाणीही रिलीज होत आहेत. पावसामुळे माझं शूटिंग लांबलंय, खूप प्रयत्न केला पण मी येऊ शकलो नाही. अख्खं युनिट पाचगणीत आहे. अनुपस्थितीबद्दल मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो, म्हणजे तुम्ही, आम्ही नव्हे. त्याच्यानंतर त्यांनी मला काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. टू बी कंटिन्यूड अतुल, आय वुड लाईक टू थँक थ्री म्युझिक डिरेक्टर्स अँड नयनतारा द लिरिसिस्ट
टाळ्या टाळ्या टाळ्या. अँड आय वॉन्ट टू मेन्शन यू निरंजन विद्यासागर. निरंजन हा आमचा पार्टनर आहे आणि आमचं मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशनचं सगळं काम निरंजन सांभाळतो. अँड मिस्टर देवस्थळी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे मिस्टर देवस्थळी कोण? मिस्टर देवस्थळी यशवंत देवस्थळी ज्यांच्यामुळे हा सिनेमा आम्ही करू शकलो. माझी आणि देवस्थळी काकांची ओळख जुनी आहे आणि ती आमच्या क्वेस्ट ही जी आमची एनजीओ आहे तिथून ही ओळख सुरू झाली. आणि मला खरोखरच बरं वाटतंय की ज्या पद्धतीचा हा सिनेमा आहे, जे विचार घेऊन येणारा हा सिनेमा आहे, जो आधुनिक विचार घेऊन हा येणारा सिनेमा आहे, तितकाच आधुनिक असा हा माणूस आहे. आणि त्यांनी कॉन्सेप्ट लेव्हल पासून या सिनेमाला पाठिंबा दिला. यशवंत देवस्थळी आमचे को प्रोड्युसर, L&T फायनान्सचे देवस्थळी काका चीफ आहेत. यशवंत देवस्थळी, दुराग्रहीपणा हा काय फक्त श्रीमंत कुटुंबातच असतो असं नाही, तो कुठल्याही कुटुंबामध्ये असतो. आणि अजूनही तो चालू आहे. माझेच विचार बरोबर आहे, माझंच म्हणणं खरं, हा हे विचार अजूनही सगळीकडे चालू, सगळ्या कुटुंबांमध्ये, बऱ्याच कुटुंबांमध्ये आपल्याला दिसतात. तसंच हेही आहे की मला एक न्याय आणि दुसऱ्याला, माझ्या कुटुंबातल्या दुसऱ्याला दुसरा न्याय असंही आपण बघतो. म्हणजे हे जे हा जो प्रकार आहे, आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी फॅमिलीपासून सुरू होतात. हा जो दुराग्रही प्रमाणपणा आहे हा फॅमिलीपासून सुरू होतो आणि नंतर तो समाजामध्ये पसरत जातो. म्हणजे अपब्रिंगिंग, लहानपणापासूनचे हे विचार नंतर नंतर पसरत सगळीकडे जातो. आज आपण बघतोय की किती प्रकारचा दुराग्रहीपणा समाजामध्ये आहे, की लोक माझे विचार बरोबर दुसऱ्याच्या विचाराला काही थारच नाही असं म्हणून काय काय होत असतं ते आपण पाहतोय सोसायटीमध्ये. ते माझ्या मते आपल्या कुटुंबापासून सुरू होतं हे विचार, त्यामुळे सार्वभौम आहे. हे फक्त ह्या श्रीमंत फॅमिलीपुरते मर्यादित नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जरी हे एक श्रीमंत कुटुंब असलं तरी हा सिनेमा सगळ्या कुटुंबांसाठी आहे. तुम्ही इथे आलात, आणखीन मला खात्री आहे तुम्हाला सिनेमा आवडेल आणि सगळ्यांनी जरूर 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 बघावा. धन्यवाद. थँक्यू सो मच देवस्थळी काका. थँक्यू अतुल. थँक्यू 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 फॉर युअर काइंड वर्ड्स अँड थँक्यू फॉर गेटिंग दिस वंडरफुल फॅमिली टुगेदर. हे मी आमच्या अख्ख्या कास्टच्या वतीने मी हे म्हणतो तुम्हाला जेन्युइनली जेन्युइनली अतिशय मनापासून. ओके, मुव्हिंग ऑन. सो आजची ही, जसं सिद्धार्थ आणि मुमूने सांगितलं की ही आमची पहिली मीडिया इंटरॅक्शन आहे, पण याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज फक्त मीडिया इंटरॅक्शन नाही तर आज आमचं म्युझिक लॉन्च सुद्धा आहे राजवाडे अनप्लग्डमध्ये. त्यातलं एक गाणं आहे तगमग नावाचं, आणि त्यातली जी वाक्य आहेत ती फारच भुरळ घालणारी आहेत आणि सतत बॅक ऑफ द माइंड वाजत राहणारी वाक्य आहेत. त्यातली काही वाक्य सांगतो फक्त. सूर मारून तळ गाठण्याची तगमग, वादळी वाऱ्याशी पैज लावण्याची तगमग, तुटत्या ताऱ्याला हाताशी झेलण्याची तगमग, पणाला जीव लावून खेळण्याची तगमग. तर ही जी तगमग आहे जगण्यात सतत जाणवणारी, आपल्या प्रत्येकाला जाणवणारी, ती या गाण्यातून व्यक्त होते. आणि हे गाणं या सिनेमाचा आत्मा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हे गाणं ज्यांनी म्हटलंय ते देबार पितो आणि नयनतारा यांना, दोघांनाही मी इथे स्टेजवर आमंत्रित करतो. जाता जाता फुटली वाट, आभार भरून स्वप्न
Go, 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 go